तर इथे बघू शकता आपली छोले मसाला एकदम रेडी आहे। तर किती छान दिसते त्याला, इतकी मस्त तरी आलेली बघू शकता। तर आता इथे टिफिन इथे पोळ्या टाकलेल्या आहेत, थोड्या गरम आहे ना, मग उघडच ठेवते, नंतर झाकून ठेवते। फॉइल पेपर देते कारण मग चांगले असतात पोळ्या। इथून बघितलं असेल सकाळपासून मी 6 वाजेपासून दाखवलं टिफिन बनवला, तुला ते चहा पण ठेवलेला आहे, चहा नाश्ता देणार, टिफिन पण तुझ्या बॅगमध्ये भरणार सगळं। तर तेच दाखवलं सगळं, म्हणजे लास्ट तुमच्यासोबत शेअर कर। तर बघू शकता हे झाड आहे किती ब्राईट कलर येलो, वा किती सुंदर आहे। आणि हा माझा चहा। इथे बाकीची भाजी शिकते, इथे आपलं छोले शिकताय, आणि त्या साईडला मसाला पण येते छोल्याचा। तर फटाफट काय, तर आता इथे मी टिफिनची तयारी आहे। तर एक साईडला बघू शकता कुकर लावलेला आहे, आणि एक साईडला मी मसाला तयार करते आपल्या छोल्यांसाठी। तर इथे लसूण आलं मोठं मोठं कांदा जिरे टाकून मस्त फ्राय करणार आहे, थोडीशी हळद टाकणार आहे आणि छान फ्राय करणार आहे। नुसते जस्ट असं जास्त मऊ नाही करायचं, एकदम कमी फ्राय, म्हणजे थोडा कच्चा थोडं पक्का असं फ्राय करणार आहे मसाल्यासाठी। आणि आपण कच्चाच कांदा जर आपण ग्राइंड केला आणि तसा टाकला ना, तर चव चांगली येत नाही, एकदम पांचट अशी चव येते। तर आता एक साईडला बघू शकता इथे बाफण्याची भाजी मी ठेवलेली बॉईल करत, तर ती बॉईल झालेली आहे। आता मी जाळीत काढून घेते सगळी नेटमध्ये। तर आता इथं मी सगळं भाजी पिळून वगैरे घेणार, तर बघू शकता त्याच्यामध्ये खूपच गरम पाणी होतं, तर मी सगळी भाजी काढलेली आहे। तर आता मी ती थंड पाणी देत त्याच्यावर सोडणार आणि सगळी भाजी पिळून घेणार। तर बघू शकता ह्या प्रकारे। तर आता इथे मसाला पण तयार होतो आहे, तोपर्यंत भाजी मी ठेवली तिकडे थंड होत थोडीशी, आणि इथे छोले पण आपले शिजतीलच, पीठ पण मळून ठेवलेलं आहे साईडला बघू शकता। आणि साईड बाय साईड मी आवरत राहते नेहमी किचनवरचं। तर इथे बघू शकता आता मी भाजी सगळी पिळून घेते हाताने ह्या प्रकारे। तर तुम्हाला मी ही रेसिपी दाखवलेलीच आहे मागे, रान भाजी बाफण्याची भाजी। तर आता इथे मी पटापट पिळून घेणार भाजी, आणि मस्त शिजलेली आहे, तर खूपच टेस्टी लागते ही भाजी। तर म्हटलं चला आज बाफण्याची भाजी, छोले, भात, नंतर पोळ्या असं देऊ टिफिनला वैभवसाठी, आणि आम्हाला पण खायचे होते, कधीचे खालेच नव्हते। तर इथे मसाला झालेला आहे, आता मी तो ग्राइंड करून घेते। तर चला पटापट आता इथे बाजूला मी गॅसवर परत तोच पॅन ठेवला, त्याच्यात मी बाफण्याची भाजी टाकणार आहे। तर मी इथे लसूण मस्त क्रश करून घेतलेलं आहे, आणि लसूण क्रश करूनच टाकते मी याला भाज्यांना। तर इथे आता मी तेल टाकलेलं आहे, आणि तोपर्यंत मी बाकीचं सगळं आवरून घेणार। तर इथे बघू शकता लसूण टाकलेलं आहे, त्याच्यानंतर मग आपले मसाले जिरे मोहरी असेल ते कांदा टाकायचा आहे, आणि कांदा पण चांगला फ्राय होऊ द्यायचा छानपैकी। आणि तेच, आणि इथे साईडला आपले छोले पण झालेच आहे ऑलमोस्ट। तर चला आता पटापट करून घेते। तर इथे बघू शकता मी मिरची आणि आपलं हळद टाकली, आणि आपली ही पिळलेली भाजी होती ना बाफण्याची ती टाकलेली आहे, आणि मस्त मिक्स करून देणार आहे। तर मस्त छान कलर आलेला होता, अशी ह्या प्रकारे भाजी करायची खूप छान लागते। आणि आता त्याच्यात मीठ टाकते चवीनुसार, आणि मस्त मिक्स करते तोपर्यंत आपली भाजी पण होईल, मग बाकीचं अजून तयार करून घेऊ। तर इथे आपले छोले पण झाले आय थिंक, बघू आता। आता मी मसाला तयार करून घेते जो आपण फ्राय केलेला, तर इथे ग्राइंडरने मसाला पूर्ण फ्राय म्हणजे हे करून घेणार, बारीक करून घेणार चांगला। तर इथं आता थोडंसं पाणी टाकते आणि ग्राइंड करून घेते पटापट,
तर म्हणजे बाकीचे तर 2-3 कामं तर झाली. माझी भाजी झालेली आहे, आता छोले करणार, भात पण झालेला आहे साईडला, पोळ्या बाकी फक्त. तर आता मी इथे छोल्याचा मसाला पण तयार झालेला आहे. तर इथे आपली भाजी पण बाफ्याची तयार झालेलीच आहे बघू शकता. तर आता इथे तवा टापत ठेवला साईडला मी पोळ्या करण्यासाठी. तर इथे छोले बघू शकता झालेले आहे, मी तुम्हाला दाखवते. तर इथे असे छोले मस्त झालेले आहे, एकदम म्हणजे मऊ. तर तेच इथे भाजी पण झालेली आहे. आता छोल्यांसाठी मी कढई ठेवलेली आहे मोठी, त्याच्यात 3-4 चम्मच तेल टाकायचं आहे, कारण तेल जास्त टाकायचं तेव्हा ती छान भाजी लागते. तर इथे मी छोले मसाला घेतलेला आहे, तर तोच टाकणार आहे त्याच्यामध्ये, आणि मिरची टाकणार. तर इथे आपला मसाला पण तयार झालेलाच आहे. तर आपण आता तेलामध्ये जिरे टाकून घेणार आणि तो मसाला टाकून घेणार पूर्ण, आणि मस्त फ्राय होऊ द्यायचा तेल सुटसपर्यंत. तर इथे तेल सुटसपर्यंत मस्त फ्राय करून घेणार, आणि एक साईडला भाजी पण होतेच आहे, आणि तवा पण ठेवलेला एक साईडला मी, आणि भात झालेलाच आहे तुम्ही बघितला असेल. तर इथे मी पूर्ण मसाल्याची तयार करते. तर तेच, आणि इथे मी सगळे डिशमध्ये मसाले काढून घेणार. आपला छोले मसाला, मिरची, हळद, धनिया पावडर, कांदा लसूण मसाला वगैरे सगळंच काढून घेणार, आणि जिरा पावडर बघू शकता. तर एका डिशमध्ये काढून घेतले जेवढे मसाले टाकायचे तेवढे, आणि इथे फ्राय करते पूर्ण. तर इथे मसाले टाकले मी, आणि आता मस्त फ्राय करून घेणार तेल सुटसपर्यंत. तर इथे बघू शकता किती तेल सुटलेलं आहे, किती छान पण एकदम वास येतो आहे मस्त. तर ह्या प्रकारे मी छोले करत असते. त्यात फक्त टोमॅटो नव्हता, टोमॅटो असता तर टोमॅटो पण तुम्ही टाकू शकता. तर माझ्याकडे टोमॅटो नव्हता म्हणून मी कांदा लसूण आला त्याच्यातच केलेले आहे, पण तरी इतकी ग्रेव्ही आली जाड एकदम. इथे मीठ टाकलेलं आहे, आता मस्त बॉईल होऊ देणार. तर इथे आपले छोले तयार होतीलच. तर इथे बघू शकता आपली छोले मसाला एकदम रेडी आहे. तर किती छान दिसते त्याला, इथे मस्त तरी आलेली बघू शकता. त्याच्यात टोमॅटो वगैरे काहीच नाही, कांदा तुम्ही बघितलं असेल, कांदा आलं आणि लसूण भरपूर टाकलेलं आहे, आणि असं तेजपत्ता टाकला होता शिजवायला छोले. वा, आता मस्त बॉईल होऊ देऊ आणि नंतर दाखवते तुम्हाला. चला आता इथे तवा टापट ठेवला, पीठ पोळ्या पटापट करून घेते, टाइम झाला आहे कारण उशीर झाला आहे ना त्याच्यामुळे. चला, तर बघितलं असेल तुम्ही छोले झालेले आहे, बाफळ्याची भाजी झालेली आहे, भात झालेला आहे. आता करते पोळ्या गरम गरम, पटापट पोळ्या करणार, आणि पीठ मऊन ठेवलं होतं तर खूपच मऊ झालेलं होतं छानपैकी. तर इथे आता वैभवसाठी आमच्यासाठी पण पोळ्या करून घेणार लगेच. बाकीचं पीठ ठेवते मी पुऱ्यांसाठी नंतर विहानला, आणि जे माझी सासरे आहे ना त्यांना पुऱ्या खूप आवडतात, पुरी आणि छोले. तर नंतर पोळ्या करणार गरम गरम. आता इथे पोळ्या मला जेवढ्या लागतं तेवढ्या पोळ्या करणार, वैभवसाठी टिफिनला देण्यासाठी पोळ्या करणार, आणि नंतर माझ्यासाठी की यालासाठी करणार. तर इथे बघू शकता पटापट पटापट पोळ्या करून घेते, आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं. तर असं सकाळपासून म्हणजे जेव्हा वैभवची ड्युटी असते ना, नाईट असते, तेव्हा सकाळी असं माझं रुटीन असतं याचं, स्वयंपाकाचं, डब्याचं, टिफिनचं. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करू, कारण आज छान मस्त छोले वगैरे करायचे होते. तर म्हटलं चला आज मस्त तुमच्यासोबत शेअर करू, आणि इतर वेळेस मी वरण वगैरे, वरण भात असंच देत असते. स्वयंपाक झालेला आहे, डबा रेडी झालेला आहे, पोळ्या झालेल्या आहे, इथे भात झालेला आहे, इथे मस्त छोले पण झालेले आहे, इथे बाफळीची भाजी पण झालेली आहे, लाल भाजी बाफळीची, आणि इथे मी टिफिन काढून ठेवले सगळे भरण्यासाठी. आता टिफिन भरून घ्यायचे पटापट, चहा ठेवायचा एक साईडला, आणि एक साईडला नाश्ता द्यायचा आहे. चला तुम्हाला दाखवते सगळं. इथे पोळ्या केलेल्या आहे बघू शकता इतक्यात, नंतर इथे भात याच्यामध्ये, आणि आपली इथे छोल्याची भाजी किती सुंदर दिसते. वा, कशी वाटली ती नक्की सांगा, किती छान दिसते मस्त बघू शकता. मस्त शिजलेले आहे आणि एवढीच ग्रेव्ही ठेवली, जास्त केली कारण आम्हाला पण आणि आईंना पण वरती दिल, दादांना आवडते ना, माझ्या सासऱ्यांना, तर त्यांच्यासाठी पण. इथे छोले, नंतर इथे आपली बाफळ्याची भाजी बघू शकता, अशी बाफळ्याची भाजी, लहान भाजी बाफळी असं, आणि इथे सगळं टिफिन काढून ठेवलेलं आहे मी भरण्यासाठी वैभवला. आता पहिल्यांदा चहा ठेवून देते आणि मी बोलतेच तुमच्याशी. तर आता इथे मी टिफिन बनवून घेते वैभवसाठी.
तर हा मोठा डब्बा आहे त्याच्यात पोळ्या असते आणि तो भाजी तर भाजी आधी वाढून घेते कारण मग थोडं थंड होण्यासाठी तर तिथे फ्रीज आहे ना हॉस्पिटलला तर ते फ्रीजमध्ये देतात ठेवून आणि संध्याकाळीपर्यंत आपल्या इलेक्ट्रिक टिफिनमध्ये गरम करून खातात तर इथे इलेक्ट्रिक टिफिन आहे खूपच युजफुल आहे बापरे तर त्याची वायर कधीच विसरावं लागत नाही द्यावंच लागते तर आता इथे मस्त मी त्यांना छोले आज म्हटलं टिफिनला जरा छान करू वेगळं तर बघू शकता एवढं मग नंतर दाखवते तर छोले छोल्याची भाजी भरली आता नंतर मी बाफळ्याची भाजी भरून घेणार त्यांच्यासाठी त्याच्यानंतर राईस भरणार नंतर पोळ्या तर मग मी ह्या पद्धतीने टिफिन भरत असते तुम्हाला जवळून नंतर दाखवतेच मी सगळं तर याच्यामध्ये मी पोळ्या ठेवणार आणि फॉईल पेपर देते फॉईल पेपरमध्ये पोळ्या चांगल्याच असतात तर इथे मी राईस भरते एका डब्यात तर ते दोन डबे कसे गरम करता येतात इलेक्ट्रिक डब्यामध्ये तर म्हणून मग त्याच्यामध्ये राईस आणि छोले दिलेले आहे आणि इथे पोळ्या देते मी त्यांना तर तुम्हाला दाखवते इथे बघू शकता इथे पोळ्या टाकलेल्या आहे थोड्या गरम आहे ना मग उघडच ठेवते नंतर झाकून ठेव फॉईल पेपर देते कारण मग चांगले असतात पोळ्या इथे आपले छोले इथे राईस दिलेला आहे तर राईस झाकून ठेवते नंतर इथे बाफळीची भाजी बघू शकता ती पण झाकून ठेवते आता थोडा वेळ गरम आहे ना सगळं तर एवढा टिफिन भरलेला आहे आता चहा ठेवून देते चला तर आता माझं टिफिन तर भरून झालेलं आहे थोडं थंड होतोय तर नंतर झाकण लावेल आता चहा ठेवून देते त्यांना जायचंय काही त्यांना हा पावणे आठला जायचंय तर मग आता वाजले आहेत 7:30 पटकन चहा नाश्ता देऊन देते सकाळपासून मी 6 वाजेपासून दाखवलं डब टिफिन बनवला तर आता इथे चहा पण ठेवलेला आहे पटकन चहा नाश्ता देणार टिफिन पण ह्या बॅगमध्ये भरणार सगळं तर तेच दाखवलं सगळं म्हणजे चला आज तुमच्यासोबत शेअर करू तरी मला रोज विहान रोज म्हणजे एक दिवस आठ तरी विहान वैभूचा असतो डब्बा करायचा विहानचं वेगळं द्यावं लागतं विहान तर आतापर्यंत निघून पण जातो तर आज विहानला सुट्टी आहे संडे आहे तर त्याच्यामुळे मग वैभवचाच होता डब्बा म्हटलं चला आज तुम्हाला दाखवू एकदम हळूहळू सगळं काय काय केलं आणि आज वेळ होता मला विहानचा टिफिन नव्हता त्याचा आवडायचं नव्हतं आंगण वगैरे तर मग मला वेळ होता तर म्हटलं मस्त छोल्याची भाजी करू मस्त छोले केलं कालच मी भिजत टाकले होते आणि भात केला बाफळीची भाजी केली तर त्याला खूप टाईम लागतो उकळायला वगैरे तर सकाळीचं ठेवावं लागलं तर आता इथे चहा झाला आहे आई होप तुम्हाला आवडला असेल सकाळी शेअर केला तुमच्यासोबत टिफिन मी वैभवचा नंतर मी सगळं भरते आणि त्याच्यानंतर मग बोलतेच नंतर थोड्या वेळाने आता सगळं आवडून घेते चहा घेतो आम्ही आणि मग बोलते मी तशी तर वैभवसाठी टिफिन दिलेलं आहे ते गेले हॉस्पिटलला तर इथे मी पीठ होतं ना तर पुऱ्या करते दादांना पण आवडतं म्हणजे माझ्या सासऱ्यांना त्यांना पण पुऱ्या आवडतात छोलेसोबत आणि विहानला पण आवडतात तर म्हणजे चला आज थोड्याशा पुऱ्या करू मी तर पोळी खाणार आहे मला पोळी केली आहे पण विहान आणि त्यांच्यासाठी पुऱ्या करते तर सिम्पल जे पीठ मळलं होतं ना त्याच पिठाच्या करते आहे कारण आज माझं छोल्याची भाजी आहे तर पुऱ्या झाल्याच पाहिजे मोस्टली मी छोल्यांसोबत भटुरे करते छोले भटुरे असं भटुरे करते मी पण आता गव्हाची उलट चांगले पुऱ्या खाल्ल्या
मेंढीपेक्षा. तर बघू शकता जे वाटी काढून घेते. जेवढे होते तेवढं करून टाकते पिठाच्या. तर इथे आपल्या मस्त गरमागरम फुगलेल्या एकदम टम्म फुगलेल्या पुऱ्या, त्याच्यात सोडा नाही, काहीच नाही, काहीच नाही. जे मी सकाळी पीठ मळलं होतं ना वैभवसाठी, पोळ्यांसाठी, तेच थोडं ठेवलं होतं मी नंतरसाठी. म्हटलं आता गरम गरम पुऱ्या करेल. छान झाले बा, खूप छान मस्त वास पण खूप छान येतोय. तर तेच आपण सगळं दारामध्ये येऊन येते पटकन, आणि मग बोलते सगळ्या घरावरून वगैरे बोलते तुमच्याशी. तर इथे आमच्या कियालाने खूप छान टिकली लावलेली आहे. हो ना कियाला, इकडे दाखव, इकडे दाखव. तिची लावून घेतली तिने. आणि आज विहानला सुट्टी आहे, तर रिलॅक्स डे आज त्याचा, अजून आंघोळ नाही. हो ना, आणि टी व्ही बघणं चालू आहे. आणि कियाला इकडे बघ, कियाला तर आंघोळ करून आली आजीकडून. हो ना. वा, खूप छान टिकली दिसते. हां, झाड बघू शकता कसं दिसते आपलं. मॉन्स्टेला वाकून गेलं हे सगळं, ते मला नीट करायचं आहे दुपारी. चला, आज तर एकदम फ्रेश मी सगळं घर आवरलेलं आहे बघू शकता. एकदम क्लीन केलं, क्लीन, आणि किचनसुद्धा क्लीन केलेलं आहे. आणि आपलं पॅन्ट्री रूमसुद्धा, इव्हन पॅन्ट्री रूमसुद्धा क्लीन केलेलं आहे. जो पिठाचा डबा होता तो इथे ठेवून दिलेला आहे. आणि इथले जे डबे आहे ना, मी सध्या त्या ड्रावरमध्ये ठेवले, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता एकदम क्लीन दिसतं आहे पॅन्ट्री रूम. आणि जे डबे काल मी घासले होते ना डिशवॉशरमध्ये प्लॅस्टिकचे, ते सध्या इथे ठेवले. ताटांची जागा आहे ही, पण मी इथे ठेवून दिले सगळे बघू शकता इथे ड्रावरमध्ये. तर असं ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघितलं असेल छोले केलेले आहे. विहान जेवला आहे, आता माझ्यासाठी मी चहा करते. चला, आणि इथे बघू शकता सकाळी कसं सांडून गेलं, तर पुसावं लागेल थोड्या वेळाने. तर तुम्ही बघितलं असेल मी सकाळी पॅन्ट्री रूम पूर्ण आवरलं, म्हणजे तुमच्याशी बोलल्यानंतर वैभवला टिफिन वगैरे दिला, आणि त्याच्यानंतर मग जे डबे आपण काल डिशवॉशरमध्ये घासले होते ना प्लॅस्टिकचे, ते सगळे भरून ठेवले. आणि सध्या इथे ड्रावरमध्ये ठेवले आयलंड किचनमध्ये, कारण मला अजून पॅन्ट्री रूमचं ते काय म्हणतं मांडणी वगैरे सगळं क्लीन करायचं आहे त्याच्यामुळे. पण बाकीच्या गोष्टी तर क्लीन केल्या मी, खालचं फ्लोअर वगैरे सगळं क्लीन केलं. तर सकाळी खूपच पसारा झालेला, आणि मग ते झाडून वगैरे घेतलं. आता आंघोळ झाली जस्ट, आणि ते राजमा सापडला, म्हटलं लावून देऊ बाहेर. तर तेच आता मी मस्त चहा ठेवणार माझ्यासाठी, आणि त्याच्यानंतर कियाला पण जेवण देणार, आणि मग नंतर उशिरा जेवण करणार आज मी. तर आज पहिल्यांदा 5-6 दिवसांनी, 5-7 दिवसांनी मी एक्सरसाइज केली, खूप छान फ्रेश वाटतंय. तर चला आता मी चहा ठेवून घेते माझ्यासाठी, आणि
मग प्याराला जेवण वगैरे देऊन आणि बघू मी तुमच्याशी. हां आणि आज एक काम आहे, मी कालच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल नर्सरीमध्ये गेलेली होती रात्री, आम्ही असंच भाजीपाला वगैरे घ्यायला गेलो तेव्हा नर्सरी गेली होती इथल्या जवळच्यात, तर तिथे इतके छान मला प्लांट भेटलं, तर मी तुम्हाला दाखवते ह्या ब्लॉगमध्ये, मागच्या ब्लॉगमध्ये दाखवायला भेटलं नाही, तर आता मी आज दाखवणार आहे आणि ते मला कुठे लावायचं आहे ते तुम्हाला नंतर दुपारी मी सांगतेच कोणत्या ह्याच्यात लावणार आहे मी. इतकं सुंदर एक प्रीती आहे, वाव तुम्हाला खूप आवडेल. तर चला आता मी ते चहा ठेवून घेते आणि त्याच्यानंतर मग दुपारी बोलतेच तुमच्याशी. तर दुपारी मस्त आराम केला, झोपली होती, इथे दुपारपट ठेवलं चहा करायचा आहे, मस्त बाहेर जाऊन चहा पिणार पोर्चमध्ये आपल्या टेरेसमध्ये. आणि मस्त आज येलो लाईट लावून दिलेला आहे, खूप छान वाटतं आहे, एकदम मस्त उजेड पडलेला आहे, तर खूप छान प्रकाश पडतो त्याचा येलो लाईटचा. एक वर एक त्याला तीन चार ऑप्शन आहे, म्हणजे बटन दाबलं जसं लाईट अशी ब्राईट होते, ते सुंदर दिसते ना पेंडिंग लाईट. तर ही मी ॲमेझॉनवरून मागवली होती, खूपच छान आहे, खूप मस्त दिसते. तर तेच तुम्हाला मी सांगणार होती की दुपारी माझं जमलंच नाही, माझं झाड लावायचं होतं, मी नर्सरीतून काल झाड आणलं होतं तर ते झाड लावायचं होतं, तर ते झाड कोणतं तर तुम्हाला दाखवते, इतकं छान आहे आणि कशात लावायचं ते पण सांगते तुम्हाला. तर आज कसं झोप लागली आणि पाऊस पण होता म्हटलं जाऊ दे, आज मी कंटाळा आला तुम्हाला. तर किती प्रीटी झाड आहे बघू शकता, एकदम मस्त झाड आहे, असं क्यूटसं झाड आहे, ब्राईट एकदम येल्लो कलर आहे. तर पाणी पडते वाटतं, तुम्हाला जमून दाखवते. तर हे झाड घेतलेलं आहे शेवंती, आय थिंक छोट्या शेवंती एकदम बारीक. तर हे घेतलं काल, खूप आवडलं मला, अजून दोन तीन झाडं आवडले पण रात्री गेलेलो ना आम्ही, म्हणून मग त्यांना बोललो की आम्ही दुपारी येऊ तेव्हा बघू फुलांचे, तर इतके छान छान झाडं आहेत. तर हे घेतलं, इतकं छान मस्त आहे, एकदम मस्त आहे. तर तेच तुम्हाला जवळून दाखवते आणि कशात लावायचं ते पण सांग. तर बघू शकता हे झाड आहे किती ब्राईट कलर येलो, वा किती सुंदर आहे ना, कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, किती छान दिसतं आहे, इतके सुंदर फुलं आलेले त्याला, मस्त येलो कलर छान आहे, येलो माझा फेवरेट आहे, म्हणजे टॉप वगैरे मला येलो कलरचे खूप आवडतात. तर असा कलर घेतलेला आहे, त्यात रेड पण होता पण मग रेड नको म्हटलं, येलो छान ब्राईट दिसेल, तर येल्लो घेतलेला आहे. तर ते झाड कुठं लावायचे ते तुम्हाला मी सांगतेच, चला तोपर्यंत आपलं दूध तापतं आहे चहा होण्यासाठी. आणि बाहेरचं वातावरण बघू शकता कसं झालेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे, सुंदर सुंदर झालेलं आहे, थोडं ब्राईट करते बघू शकता असं वातावरण. आणि मला ते झाड आहे ना याच्यात आपल्या टायरच्या याच्यात लावायचं आहे, याच्यामध्ये इथे, तर ही माती काढून सगळं त्याच्यात मस्त लावायचं, येलो कलर छान दिसेल त्याच्यामध्ये. तर कसं वाटेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा, तर कसं वाटेल ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर असं वातावरण आहे मस्त, तर असं वाटतं इथे बसून चहा प्या आज, बघते आता. तर बघू शकता या पद्धतीचं वातावरण आहे मस्त. चला आता चहा ठेवून घेते आणि आपली लाईट पण किती छान दिसते, वा एकदम ब्राईट दिसते ना, तर पूर्ण लाईट बंद केलं तर इतकं छान दिसते अजून. बरं इथे माझा चहा एकदम रेडी आहे, आता बाहेर जाऊन पिऊ, बाहेर तर खूप अंधार झालेलं आहे बघू शकता. तर लाईट लावते, लाईट लावला, खूप थंडी बाहेर. मस्त इथे माझा चहा, चला आता चहा पिते आणि बोलते. तर तेच मस्त छान, खूप दिवसांनी पिते चहा इथे बाहेर, कारण मोस्टली इथे खूप थंडी असते, आता हिवाळ्यात तर खूपच थंडी असते. ह्या टायलमध्ये मी ते झाड लावणार आहे, खूप छान दिसेल. तर अजून थोडं थोडं हळूहळू आवरते सेमी बाल्कनी, म्हणजे आपला टेरेस गार्डन. तर तेच आणि बाहेरचं वातावरण असं झालेलं आहे. तर चला आता चहा पिऊन घेते आणि त्याच्यानंतर बोलते. तर इथलं बाहेरचं वातावरण बघू शकता किती छान झालेलं आहे,
पिंक पिंक झालेलं आहे, किती मस्त दिसतंय ना. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. मी बघितलं चहा पिता पिता इकडे आली आणि किती सुंदर आकाश दिसतंय. इकडे अंधार आणि इकडे पिंक पिंक. किती गच्चीवरून छान दिसलं असतं अजून. माझ्या मागे बघू शकता किती छान वातावरण दिसते. तुम्हाला दिसत असेल की नाही पण एवढं सुंदर दिसतं. सगळं पिंक पिंक झालेलं आहे आणि त्यात मस्त चहा. या साईडला सगळं अंधार आहे पण या साईडला खूप छान वातावरण आहे. असं दिसतंय मस्त वातावरण. तर इथे बसली मी, चहा पिला आणि इथे बसली थोडीशी रिलॅक्स होण्यासाठी. कारण स्वयंपाक मला आज सिम्पल करायचं आहे. उडदाचं वरण आणि भातच करणार आहे कारण विहान आणि मीच आहे घरी. वैभवची तर नाईट आहे. तर तुम्हाला आवाज येत असेल विहान नंतर ईशान आणि कियारा बेडमध्ये खेळत आहे तर त्यांचा खूप आवाज येतो आहे. तर तेच इथे बसली थोडा वेळ. म्हटलं चला आज थोडंसं हळूहळू करू कारण सकाळी मी पॅन्ट्री पण आवरली, पॅन्ट्री रूम आवरलं आणि मग खूपच दमले ना सकाळी पॅन्ट्री रूममध्ये. मुलं असले सुट्टी असली की तेव्हा खूप धावपळ होते आणि मध्ये थोडासा आराम केला की आराला झोपवलं. तर तेच आणि झाड पण इतकं छान दिसतंय ना आपलं येलो इथे ठेवलेलं आहे. आणि उद्या मी तुम्हाला शेअर करेल तुमच्यासोबत लावताना टायरमध्ये. तर टायर कसं रिकामं होतं आणि म्हटलं तिथं काय लावावं मी खूप विचार केलेला. तर म्हटलं फुलांचं लावू कारण आपल्या गार्डनमध्ये फुलांचं झाडं एक पण नाही आहे. एक कन्हेरीचं आहे पण त्याला मध्ये मध्ये फुलं येतात पण मग जे असं ब्राईट वगैरे असं कलर नव्हता. तर मी अजून दोन तीन फुलांची झाडं आणणार आहे. रोज झालं नंतर अजून आणेल दोन तीन जे टिकतात झाडं फुलं येतात कायम तसे आणणार आहे मी. तर तेच असं होतं आजचा ब्लॉग आणि तुम्हाला सकाळी तुमच्यासोबत शेअर केलं टिफिन. वैभवचा छोले केलेले मस्त छानपैकी आणि सकाळी 6 वाजेपासून मी जशी उभी होती ना किचनमध्ये दीड दोन तास तर उभीच होती. इतकं पाय दुखत होता नंतर माझा कारण बापड्याची भाजी केलेली. खूप प्रोसेस लागते ना भाजी उकळवायची नंतर मग ती पिळायची ते कांदा वगैरे चिरायचा करायची पीठ मळून ठेवलं एक साईडला भात केला इतकं पटापट पटापट केलं सगळं. त्याच्यानंतर मग वैभव गेल्यानंतर बाकीचं घरातलं सगळं क्लीन केलं आवरलं पॅन्ट्री आवरली आणि मग खूप कंटाळा आला म्हणून मी आज झाड लावलं नाही. नाही तर आज मला झाड लावायचं होतं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करेल. तर तेच असं होतं आजचा व्लॉग. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.